नुकताच लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी संपली. आता सर्वांना विधानसभे निवडणुकीचे वेध लागले आहे. अशा वातावरणात आता आम्ही देशू डिजिटलची टीम मध्य नाशिकमध्ये आहे आणि लोकांशी आम्ही चर्चा करत आहोत. आता आमच्याबरोबर आहे समाजसेवक नदीम मनियार, त्यांच्याशी बोलू. आता बरेचसे कामं झालेलं आहे. ही दर्ग्याचं काम मॅडमनी चांगल्या स्वरूपात केलेलं आहे. मुस्लिम समाजाला त्यांनी एक हॉस्पिटल द्यावा अशी आमची विनंती आहे त्यांना, आणि एक एज्युकेशनसाठी त्यांनी काहीतरी करावे. ते आपले जे गव्हर्नमेंटची शाळा आहे मुस्लिम शाळा, त्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न करावे. कृष्णा पंडित नागरे, सराफ बाजार, नाशिक सराफ असोसिएशनचा माजी उपाध्यक्ष. हा विधान मतदारसंघामधील मध्य नाशिकमधला भाग येतो आणि आमच्या भागामधल्या ज्या समस्या आहे त्या वर्षानुवर्ष तशाच आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या भागामध्ये जो सरकारवाडा आहे हा पेशवेकालीन सरकारवाडा, याचं काम भुजबळ साहेबांनी बरेचसं प्रमाणात केलेलं आहे, पण अजून त्याचं जे काही काम राहिलं आहे त्याच्यासाठी निधी अजून काही मिळाला नाही. तो निधी मिळावा, त्याचप्रमाणे या भागामध्ये जी काही पूररेषा केली आहे ती पूररेषा हटवावी अशी सर्व या भागातील नागरिकांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये जे काही पुराचं पाणी वगैरे साचतं त्याच्यावरसुद्धा काहीतरी भविष्यकालीन योजना कराव्या. अजून सराफ बाजारमधल्या ज्या काही समस्या आहेत, मग पार्किंगची समस्या आहे, अजून इथला फुल बाजार आहे तो इतर काही ठिकाणी हलवला तो एक चांगला एक प्रश्न आहे. अतिक्रमणाचा प्रश्न आहे, अतिक्रमणसुद्धा या भागामध्ये खूप प्रमाणामध्ये आहे, तर त्याच्याकडेसुद्धा लक्ष दिलं तर जो काही नवीन आमदार येणार आहे त्या आमदारांनी या भागामध्ये लक्ष द्यावं. मी सुनील महालकर, सराफ बाजारातील व्यापारी. आमचा हा सराफ बाजार अतिशय जुना, म्हणजे ज्याला 200 वर्षाची परंपरा आहे अशा या सराफ बाजारात आत्ता या ठिकाणी संपूर्ण ह्या परिसराला अतिक्रमणने विळखा घातलेला आहे. तसेच या ठिकाणी जे जुने वाडे आहेत ते बांधण्याची परवानगी या ठिकाणी देत नाही आहे, कारण की वर्षानुवर्षापासून या ठिकाणी लोक राहत आहेत आणि त्यांना दुसरीकडे व्यवस्था नाही आहे. आणि अशा ठिकाणी नगरपालिकेने किंवा आमदारांनी त्यांच्या प्रयत्नातून विधानसभेमधून या ठिकाणी ज्या परवानग्या आणायला पाहिजेत त्या आणल्या जात नाही आहे. या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही या भागाकडे. हा अतिशय जुना आणि अतिशय गजबजलेला भाग असून या ठिकाणी नगरसेवक असो आमदार असो कोणी या ठिकाणी येत नाही आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही असं आजपर्यंत दिसून आलेलं आहे. येतात, काही वेळेस येतात, फक्त तेवढ्यापुरतं काम करून नंतर जातात, परंतु कुठल्याही समस्या या ठिकाणी सोडवल्या गेलेल्या नाही आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ह्या पुराच्या पाण्याचा फार त्रास होतो की त्याचं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं नाही आहे. हा जो सरस्वती नाला आहे हा नाला गेल्या कित्येक वर्षापासून साफ झालेला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भद्रकालीमध्ये जे त्यांनी आत्ता पाण्याचं ते हे केलेलं आहे त्याच्यामुळे हे पाणी इकडे वळालेलं आहे आणि त्याचा सगळा फ्लो ओव्हरफ्लो तो होऊन ते रिटर्न येतं. अशा पद्धतीने आम्हाला खूप ह्या भागात खूप त्रास आहे. तरी ह्या विधानसभेच्या निमित्ताने जे काही आमदार असतील, इच्छुक आमदार असतील, त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करून आणि नागरिकांपुढे मांडाव्या की आम्ही हे तुम्हाला या ठिकाणी करून देऊ. माझं नाव मीराबाई सावरंती बे. इथं आम्ही दुकान लावतोय फुलाचं, फुल बाजार. तर फुल बाजारासाठी आम्हाला चांगलं ते चांगलं मार्केट पाहिजे, गावातच पाहिजे. इथं कसं आता गावात आहे असंच पाहिजे. अतिक्रमण येतं, आम्हाला त्रास देतं, उचलून नेतं. 10-15 हजाराचे आमचे माल असतात, ते माल उचलत त्या गाडीत टाकून देतात, काही असो गाडीत टाकतात. हा त्रास आहे आम्हाला. तर आता कोणताही नेता येवो, कोणी निवडून येवो, काही करो, त्यांनी आमची सोय व्यवस्थितपणे लावावं, गावातच लावावं. ते म्हणजे आम्ही गावाच्या बाहेर मार्केट देऊ. 10-20 रुपयाचे फुलं घ्यायला गावाच्या बाहेर लोक येणार नाही. येईल का कोणी भाडं खर्चू? नाही येणार. म्हणजे आम्हाला गावातच पाहिजे. तेव्हा इथं आम्हाला स्वरूपीच पाहिजे, इथंच पाहिजे. आम्हाला ताण दिला नाही पाहिजे त्यांनी अतिक्रमणने. आणि बसतोच किती लोक आम्ही.
दिवसभरचे, बाकी सगळे सकाळचेच असतात लोक 10 वाजेपर्यंत. 7-8 दुकानं आमचे दिवसभरचे असतात, कारण शेतकरी गेल्यानंतर आम्ही. माझं नाव नितीन कुंडलिक आचार्य आहे. मी इथं फुल विक्रतो. मी जसं जन्मलोय तसं इथं आहे, म्हणजे मार्केट सोडून बाहेर जायला लावतात साईटला. तर साईटला तिकडे गिराईक येणार नाही. इथं कसं कोणी मार्केटमध्ये येतं, मेन रोड आहे पाठीमागं, शालिमार आहे जवळ, इथं रविवार कारांच्या आरके हा फुल बाजार आहे. इथं सारा दिवसात फक्त 10 ते 20 दुकानं राहतात, बाकी सकाळी शेतकरी राहतात. तर तुम्ही हे कराल, माझं जे स्थानिक आहे यांचे तुम्ही नाही का लायसन्स बनवा, जे नवीन येतील अतिक्रमण करणार त्यांच्यावर कारवाई करा, म्हणजे आम्हालाही त्रास होणार नाही. जे बाहेरून येत आहेत त्यांना काय, हे सकाळी इथं कमीत कमी 2 ते 2500 शेतकऱ्यांचा माल राहतो. हा माल ते शेतकरी जर आम्ही बसलो नाही किंवा बाहेर आमचा विकलो नाही तर शेतीमालाला बी नुकसान होईल आणि आमची बी नुकसान होईल. मग आम्ही कुठं नाही का पोट भरायचं किंवा आम्हाला काय मिळणार या गोष्टीचा. सरकारने आमच्यासाठी जो बाजार आहे, साधारण तर साऱ्या दिवसात फक्त 10-20 दुकानं राहतात, तुम्ही आम्हाला लायसन्स करून द्या. तेवढंच जे त्या व्यतिरिक्त वेगळं तुम्ही हा सर्वे सरकारनेच केला पाहिजे का, हे बसता का नाही बसतात, वाटलंच हे पाकिस्त रोज चेक केलं पाहिजे आणि मगच आम्हाला हे केलं पाहिजे आणि मग बाकीच्यांवर कारवाई केली पाहिजे. आम्हाला इथंच पाहिजे आणि इथंच जागा पाहिजे. माझं नाव जावेद शेखे. इथं पाणी वगैरे येत नाही आणि खूप ट्रॉफिक होती आणि इथं खूप गुंडगिरी वाढली. कारण गुंडगिरी म्हणजे अशी वाढली का लोकांना खूप त्रास आहे. लोक पिणारे खाणारे रस्त्याला येत आहे, ॲक्सेस वगैरे सगळं वाढले. मैं आसिफ शेख, मध्य नासिक से. बहुत सारे काम हमारे मध्य नासिक में बहुत सारे काम मॅडम ने किए और बहुत सारे कामों के लिए अभी उनको बहुत सारा कुछ करना है. जैसे कि जूने नासिक में अतिक्रमण की बहुत सारी ज़रूरत है. यहाँ की नागरिकों की मांग है कि जूने नासिक में अतिक्रमण करे, यहाँ के रास्ते चौड़े करे, यहाँ पे आने जाने की जो दिक्कतें होती है हम लोग को, तो रास्ते चौड़े होने की वजह से वो सब सारी चीज़ें सारी दिक्कतें दूर होगी. और दूसरी बात ऐसी है, डॉक्टर जाकिर हुसैन हॉस्पिटल जबकि हाईवे को लगकर है और बहुत सारे ऐसे केसेस है जो जाकिर हुसैन में पहले जाते हैं और वहाँ से ले जाते टाइम वो बोलते हैं सिविल में जाओ क्योंकि वहाँ पर इमरजेंसी सुविधा नहीं है. तो वहाँ पे इमरजेंसी सुविधाएँ लाए और दवाखाने को और अच्छे से अच्छे डेवलप करें, यही हमारी आपसे विनंती है और ये होना चाहिए. जूने नासिक के लोगों के लिए सब चीज़ें ज़रूरी है. अलीम भाऊ पीरजादा, महबूब सुभानी ट्रस्ट धारमार्ग संचालित दवाखाने का चेयरमैन. इसके पहले भी जो लोग थे उन्होंने मेडिकल सुविधा देने की कोशिश बहुत की, लेकिन मेरे नॉलेज के हिसाब से, 18 बरस के नॉलेज के हिसाब से उसमें वो सक्सेस नहीं हुए. 5 जिलों का उन्होंने हॉस्पिटल बनाया जिसका नाम संदर्भ रुग्णालय रखा. वो हॉस्पिटल में जब भी जाओ इमरजेंसी में हार्ट के लिए 10 बेड है, किडनी के लिए 10 बेड है और कैंसर के लिए 10 बेड है. लेकिन 10 बेड होने के बावजूद वहाँ मरीजों की या पेशेंटों की संख्या 50 के ऊपर हर दिन रहती और वो संदर्भ रुग्णालय के गेट के लेके पड़े रहते कि पेशेंट का इलाज कैसा करना जाए. और अगर वो प्राइवेट में जाते हैं जिसकी आमदनी 2-500 रुपये रोज़ की है, उसका अगर इलाज प्राइवेट में जाए और 15,000 रुपया ऐसो के रोज बोले तो वो करेगा क्या? उसके बच्चों का शिक्षण देखेगा, उसकी माँ बाप का देखेगा, उसके बाल बच्चों का देखेगा क्या? ये तो मेरी मांगनी ऐसी है कि एक अच्छा सा एक हॉस्पिटल बनाया जाए जिसमें डायलिसिस की कॉट का ज़्यादा इंतज़ाम रहे. सेवा मेरे नज़र में वो है कि पेशेंट को उसका लाभ मिले और आपके इससे लाभ मिले. पार्टी कोई भी हो, पार्टी ने गरीब दुबलों को इस चीज़ का लाभ देना चाहिए. ये मेरे नॉलेज के हिसाब से मैंने बताया. तो उनसे जो भी आने वाला है, जो भी इसके आगे सरकार आए या जो भी आए जिन्हें जो काम किया और कुछ करे है सुना, लेकिन उसका अभी तक ये नहीं हुआ, तो वो चीज़ सलम एरिया में ये जहाँ गरीब दुबले है कोई भी कम्युनिटी का रहें तो उसको सुविधा मिलना, यही मेरी मांग है. मैं शोएब शेख शेख भागत अपने खर मे मज़ा मेडिकल फील्ड आहे, आरोग्य क्षेत्रामधून मी येतो. तर मी खूप त्रस्त लोक या फील्डमध्ये माझ्यासमोर येतात.
आणि पुढची निवडणूक आपल्या समोर आलेला आहे. तुम्ही जे काय तमाम उमेदवाराला हेच आवाहन करणार की आपण जे आहे आपले मतदार क्षेत्रात जे आरोग्यत्रस्त लोकांना त्यांची मदत होईल व त्यांना सोयीस्कर उपचार मिळेल या मार्गावर जर तुम्ही लक्ष दिलं तर जे गोरगरीब रुग्ण आहे जे गरजू रुग्ण आहे त्यांना खूप मदत होईल. एज्युकेशन फील्डमध्ये पण खूप गरजेचं आहे लक्ष देणं. इकडे फार म्हणजे जेवढे प्रतिनिधी येतात ते सगळं आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. हा खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्या मतदारसंघात जे महत्वपूर्ण जे आहे पहिले आरोग्य आणि शिक्षण हा आपल्या याच्यात झाला पाहिजे तर आपल्या लोकप्रतिनिधीचा उपयोग आहे आणि त्यांना निवडून द्यायचा आमच्या झटके नागरिकांचा हे फायदा आहे. जर ते असे काम करत नसेल तर त्यांना निवडून आणून आम्हाला म्हणजे आमच्यासारखे नागरिकांना काही फायदा नाही आहे.